आमच्या सरकारमध्ये फाईल गोगलगाई सारखी पुढे जाते असं म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांनी. फाईल पुढे जाण्यासाठी तिला धक्का मारावा लागतो असं देवेंद्र फडणवीसांनी पुढे म्हटलंय. बाबा आमच्याकडे सरकारमध्ये जी फाईल असते त्याला गोगलगाईची पावलं असतात, ते गोगलगाईच्याच पावलाने पुढे जाते, त्याला धक्काच मारावा लागतो. धक्का मारल्याशिवाय काही पुढे जात नाही. आपण त्या ठिकाणी आपल्या बजेटमध्ये विद्यापीठाची घोषणा देखील करून टाकली, त्या संदर्भातले GR देखील काढले आणि आज मला अतिशय आनंद आहे की पहिलं मराठी भाषा विद्यापीठ हे रिद्धपूरला स्थापन झालेलं आहे. जे जे आपण घोषित केलेलं आहे, ज्या ज्या मागण्या आपल्याकडे आलेल्या आहेत, त्या सगळ्या मागण्या या निश्चितपणे पूर्ण होतील